नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल सई ट्रेड मराठीमध्ये मी आहे सचिन आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑप्शन स्ट्रॅटर्जीजबद्दल बोलणार आहोत ऑप्शन स्ट्रॅटर्जीज कशा पद्धतीने तयार करायच्या याच्यासाठी आपण धन ॲप्लिकेशनचा यूज करणार आहोत जसं तुम्ही बघत आहात की धन ॲप्लिकेशन ऑलरेडी आपण इथे ओपन केलेलं आहे आणि याचा डॅशबोर्ड आपल्याला इथे दिसतोय तर धन ॲप्लिकेशननं आपल्याला आउटलुक म्हणून हा एक टॅप दिलेला आहे जिथे तुम्ही ऑपॉर्च्युनिटीज फाईंड करू शकता ट्रेड करायच्या प्रिडिक्शन करू शकता तुम्ही प्राईज प्रिडिक्शन तुम्हाला इथे करायचं आहे आणि त्या प्राईजच्या प्रिडिक्शननुसार तुम्हाला स्ट्रॅटर्जीज मिळतील तयार झालेल्या आणि त्या स्ट्रॅटर्जीज डायरेक्टली तुम्ही ट्रेड करू शकता कशा पद्धतीने करायचं आहे त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आयडियाजमध्ये जायचं आहे आयडियाजमध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला पहिलाच ऑप्शन आउटलुक म्हणून दिसेल हा आउटलुकचा ऑप्शन तुम्हाला दिसतोय त्याच्यावर जायचं आहे सध्या मार्केट तुम्हाला इथे दिसत असेल रनिंग मार्केट दिसते निफ्टी अकराशे पॉईंट अप तर आज शनिवार आहे आणि मॉक ट्रेडिंग सुरू आहे मॉक ट्रेडिंगमध्ये ॲक्च्युअल ट्रेड होत नाहीत शनिवार रविवारी मॉक ट्रेडिंग प्रॅक्टिससाठी होत असतं त्यामुळे हे अकराशे बाराशे पॉईंट अप दिसते त्यामुळे तुम्ही जास्त इथे बघून एक्सायटेड होऊ नका की निफ्टी अकराशे पॉईंट वाढलाय वगैरे तसं काही नाही आहे तर आपल्याला बॅक टू द पॉइंट आपण येऊया की आउटलुकबद्दल आपल्याला माहिती घ्यायचे स्पॉट प्राईज निफ्टीचे दिसते आपल्याला आणि इथे आउटलुक फॉर निफ्टी दिसतोय आता आउटलुक फॉर निफ्टी एक्सपायरी कुठल्या डिरेक्शनला होणार आहे कुठल्या प्राईसच्या वरती एक्सपायरी होणार आहे ह्याचं आपल्याला प्रिडिक्शन करायचं आहे इथे तुम्ही बघू शकता निफ्टी फिफ्टी स्क्रिप्ट तयार आहे एक्सपायरीज इथे दिलेल्या आहेत वीकली एक्सपायरीज आपल्याला इथे बघायला मिळतात डिफरंट डिफरंट आणि त्या एक्सपायरीज आपल्याला सिलेक्ट करायच्या आहेत आणि त्याच्यानुसार आपल्याला प्रिडिक्शन करायचं आहे प्रिडिक्शन काय करायचं आहे समजा इथे करंट मार्केट सिच्युएशन आहे सोळा हजार सहाशे आणि मला वाटतं एक्सपायरी सोळा हजार आठशे नव्वदला होणार आहे आता हे मॉक ट्रेडिंग चालू आहे त्याच्यामुळे थोडंसं वरखाली होणार प्रायझेस चेंज होतील त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करा फक्त प्रोसेस लक्षात घ्या कशा पद्धतीने आपल्याला प्रोसेस करायचं आहे तर मार्केट एवढं आहे आत्ता करंट स्पॉट प्राइस आणि मला वाटतंय मार्केट सोळा नऊशेच्या वरती जाणार आपण इथे सेफ साईड काय करूया सोळा नऊशे सिलेक्ट करूया सोळा नऊशेच्या वरती मार्केट जाणार असं आपल्याला प्रिडिक्शन द्यायचं आहे आपण सिलेक्ट केलंय कारण एक्सपायरी सोळा नऊशेच्या वरती होईल असा आपला अंदाज आहे खूप जास्त लांब होतोय का सोळा नऊशे सोळा आठशे करूया ॲक्च्युली सोळा आठशे पण खूप लांब होतोय कारण मार्केट पंधरा सातशे पन्नासला क्लोज झाले पण सध्याची सिच्युएशन त्याप्रमाणे आपण इथे डिरेक्शन घेऊया तर आपल्याला सिम्पली काय करायचं आहे फाइंड ट्रेड ऑपॉर्च्युनिटी हा जो अॅरो आहे हा इथे अॅरो दिलेला आहे तो फक्त उजव्या बाजूला स्वाईप करायचा आहे स्वाईप केल्यानंतर आपल्याला जवळजवळ शंभर ट्रेडिंग ऑपॉर्च्युनिटीज इथे मिळतात शंभर ट्रेडिंग ऑपॉर्च्युनिटीज मिळतात कधी कधी या एकशे पन्नासपर्यंत पण जातात प्रिडिक्शन आपलं काय आहे एक्स्पायरी कधी आहे आणि करंट सिच्युएशन मार्केटची काय आहे हे सगळं आपल्याला इथे बघायला मिळतं आणि त्याप्रमाणे आपल्याला इथे स्ट्रॅटर्जी ज्या आहेत त्या ऑपॉर्च्युनिटीज दाखवतात आता इथे बुल कॉल स्प्रेड जर तुम्हाला घ्यायचा असेल बुल कॉल स्प्रेड दोन प्रकारचे आहेत तीन प्रकारचे आहेत बुलपुट स्प्रेड आहे इथे डिफरंट डिफरंट स्ट्रॅटर्जीज शंभर प्रकारच्या तुम्हाला इथे बघायला मिळतील सात जुलैच्या एक्सपायरीच्या या स्ट्रॅटर्जीज आहेत वेगवेगळ्या स्ट्राईक प्राईज इथे आपल्याला दिसायला बघायला मिळत आहेत त्याप्रमाणे प्रॉफिट किती होणार आहे वेग वेग होना रहे, ब्रेक इवन पॉईंट किती आहे या सगळ्या गोष्टी इथे क्लिअर होत आहेत पण याच्यामध्ये जर आपण आतमध्ये गेलो या स्ट्रॅटर्जीच्या तर आपल्याला इथे ही स्ट्रॅटर्जी पूर्ण अॅनालाईज करायला मिळते प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस किती आहे ते बघायला मिळतं इथून ट्रेड तुम्ही एक्झिक्युट करू शकता डायरेक्ट आणि बास्केट पण क्रिएट करू शकता सध्या आपण काय करूया अनालाइज करूया ट्रेड आणि त्याच्यामध्ये बघूया कशा पद्धतीने आपल्याला पे ऑफ चार्ट बघायला मिळतोय आणि बाकीच्या गोष्टी आहेत तर तुम्ही इथे बघू शकता निफ्टीची स्पॉट प्राइस चेंज होती प्रिडिक्शन काय आहे आठशेच्या वरती क्लोजिंग होणार आहे सात जुलैची एक्सपायरी आहे पाच दिवस बाकी आहेत एक्सपायरीला ट्रेड प्राइस आपल्याला मार्केट इथे एक्झिक्यूट होणार कधीही जेव्हा तुम्ही अशा स्ट्रॅटर्जीज धनॅपमध्ये मध्ये यूज करता तेव्हा तुम्हाला रेडीमेड स्ट्रॅटर्जीला मार्केट ऑर्डर इज एक्झिक्यूट होणार तुम्हाला तिथे लिमिट ऑर्डर नाही टाकता येत so, सो कॉल कुठला आहे पंधरा हजारचा आणि कॉल कुठला सेल करायचा आहे पंधरा नऊशेचा मग आपण इथे स्ट्रॅटर्जी काय बनवली आहे एक कॉल बाय करायचा आहे एक कॉल सेल करायचा आहे इन द मनीवाला कॉल बाय करायचा आहे आउट द मनीवाला कॉल सेल करायचा आहे तर तुमची हा कॉ बुल कॉल स्प्रेड इथे तयार होतो आता सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस तुमचा हा ट्रेड सक्सेस किती पर्सेंट होणार आहे ते तुम्हाला इथे कळतं फिफ्टी हो, सिक्स पर्सेंट चान्सेस आहेत की हा तुमचा ट्रेड सक्सेसफुल होऊ शकतो हो। आणि जेवढी प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस चांगला आहे तेवढा तुम्हाला ट्रेड घ्यायला सोपा जातो प्रॉफिट झालं हो तर किती होणार दहा हजार रुपये दहा हजार सातशे सत्तावीस तुम्हाला इथे प्रॉफिट होईल जर हा ट्रेड तुमचा सक्सेस झाला तर कि म्हणजेच ट्रेड सक्सेस होणे म्हणजे काय की तुमचं अनालिसिस काय सोळा आठशेच्या वरती मार्केट बंद होणार सोळा आठशेच्या वरती मार्केट जर बंद झालं तर तुम्हाला दहा हजार सातशे सत्तावीस रुपयाचं सा प्रॉफिट होणार अदरवाइज तुम्हाला चौतीस हजार रुपयाचा लॉस होणार आहे तर ही प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस आहे आणि पे ऑफ चार्ट जर आपल्याला बघायचा असेल तर तुम्ही या टॅबवर क्लिक करू शकता आणि इथे पे ऑफ चार्ट बघू शकता कशा पद्धतीने ही जी स्ट्रॅटर्जी आहे ती अनलिमिटेड लॉस आणि लिमिटेड प्रॉफिटवाली आहे इथे तुम्हाला लिमिटेड प्रॉफिट बघायला मिळते आणि इथे तुम्हाला अनलिमिटेड लॉस बघायला मिळतोय आणि हा आपला ब्रेक इव्हन पॉईंट आहे ब्रेक इव्हन पॉईंट कितीला आहे ते पण आपण पन बघूया पहिल्यांदा आपण हे समजावून घेऊया की कशा पद्धतीने इथे आपल्याला प्राइस बघायला मिळते लॉट तुम्ही इथून वाढवू शकता प्राईज आपली मार्केटला एक्झिक्यूट होणार आहे आणि हा जो ट्रेड तुम्हाला घ्यायचा असेल तर एकाहत्तर हजार रुपये मार्जिनची रिक्वायरमेंट आहे ते आपल्याला इथे डायरेक्टली बघायला मिळतं जर तुमच्याकडे एकाहत्तर हजार रुपये नसतील तर, तर हा ट्रेड तुम्ही घेऊ शकत नाही आणि जर लॉट वाढवले तर हे मार्जिन अजून वाढत जातं जसं की दोन लॉट केले मी तर मार्जिन इथे रिक्वायरमेंट आहे एक लाख बेचाळीस हजार रुपये तर अशा पद्धतीने तुम्ही इथे मार्जिन बघू शकता आणि पैसे ॲड करायचे असतील तर इथूनच डायरेक्टली पैसे ॲड करायचा ऑप्शन मिळून जातो जर कमी असतील तर तुम्ही इथे ॲड करू शकता आता आपण थोडंसं ट्रेडमध्ये जाऊया ट्रेडमध्ये आपण आपल्याला सेम गोष्टी बघायला मिळतात बाईंग आणि सेलिंग मार्केट प्राईसवर कशा पद्धतीने होतं पे ऑफ चार्ट इथे आणि अनालिसिस इथे बघायला मिळतं इथूनही तुम्ही लॉट वाढवू शकता आणि सध्या इथे अकाउंट माझं ॲक्टिवेट नाही आहे म्हणून हा ऑप्शन येतो आहे अदरवाईज इथे तुम्हाला एक्झिक्यूट ट्रेडचा ऑप्शन बघायला मिळेल सो कन्फ्यूज होऊ नका थोडंसं अकाउंट ऍक्टिव्ह नाही आहे म्हणून इथे या सगळ्या गोष्टी दिसत आहेत आणि ब्रेक इवन पॉईंट जर बघायचं झाला तर पहिल्या ज्या पेजवर आपण होतो आउटलुकच्या त्या पेजवर तुम्हाला इथे ब्रेक इवन पॉईंट बघायला मिळतो म्हणजे जर मार्केट सोळा पंधरा हजार सहाशे ब्याण्णव आता थोडेसे चेंज झाली व्हॅल्यू याला क्लोज झालं तर तुमचा नो प्रॉफिट नो लॉस झोन तो असणार आहे सो मॉक ट्रेडिंग असल्यामुळे प्राइजेस थोड्याशा खूप जास्त फ्लक्च्युएट होत आहेत सो तुम्ही ते इग्नोर करू शकता निफ्टीचा आपण एक्झाम्पल बघितलं सेम तुम्ही एखाद्या स्टॉकवर पण बघू शकता कारण इथे आपल्याला स्क्रिप्ट सिलेक्ट करायचे आणि आपण डिसाईड करायचं आहे की इथे आपली स्क्रिप्ट कुठली कुठली असणार आहे ती तर इथे निफ्टी मी सिलेक्ट केलं आहे इथे आपण जर स्टॉक सिलेक्ट केला समजा मला इथे सर्च करायचं आहे स्टॉकबद्दल तर मी स्टॉक सर्च करतो यू पी एल जर यू पी एलचा स्टॉक मी सिलेक्ट केला पण एफ एनोआला स्टॉक असला पाहिजे यू पी एल जर मी सिलेक्ट केला तर इथे एक्सपायरी आपल्याला मंथली दिसते आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे बिलो सिलेक्ट करू शकता किंवा बिटवीनची एक रेंज पण सिलेक्ट करू शकता आपण बिटवीन घेऊया माझा असा अंदाज आहे की पाचशे ब्याऐंशी ते पाचशे पंच्याऐंशीच्या दरम्यान एक्सपायरी होणार आहे अठ्ठावीस जुलैला तर प्रिडिक्शनसाठी आपल्याला हा एरो स्वाइप करा लागेल प्रिडिक्शनसाठी आपण हा ऍरो स्वाईप केलेला आहे तर एकही स्ट्रॅटर्जी मला इथे बघायला मिळत नाही जर स्ट्रॅटर्जी नसेल तर तिथे तुम्हाला मिळणार नाही तर तुम्हाला ते चेंज करावं लागेल चेंज करायसाठी तुम्हाला काय करायचं आहे स्टॉक तुम्ही चेंज करू शकता किंवा इथे प्राईज तुम्ही चेंज करू शकता तर मी इथे प्राईज काय सत्तर ते नव्वद अशी प्राइस टाकतो आणि फाईंड ऑपॉर्च्युनिटीज बघतो तरी पण आपल्याला इथे स्ट्रॅटर्जीज मिळत नाही आहे ह्या पूर्ण प्राईसच्या मध्ये जर स्टॉक बंद होणार असेल तर आपल्याला काही स्ट्रॅटर्जी इथे मिळत नाही आहेत तर तुम्हाला सर्च करावं लागेल आणि थोडंसं मेहनत करावं लागेल मग आपण काय करूया इथे सर्चमध्ये जाऊया आणि आय टी सी हा स्टॉक डायरेक्टली इथे सिलेक्ट करूया तर आय टी सीमध्ये इथे लिहून आलेला आहे तीनशे चौदा ते ती तीनशे सोळाच्या दरम्यान ही एक्सपायरी होणार आहे आता हे मॉक ट्रेडिंग चालू आहे म्हणून प्राइस चेंज होते परत एकदा सांगतोय त्यामुळे फाईन ट्रेड ऑपॉर्च्युनिटीजला आपण जाणार आहोत इथे आणि इथे पण आपल्याला काही ऑपॉर्च्युनिटीज मिळत नाही आहेत अजून एखादा स्टॉक वेगळा सिलेक्ट करूया आयडिया सिलेक्ट करू आणि बघूया ऑपॉर्च्युनिटीज मिळत आहेत का त्याही मिळत नाही आहेत बिलोला घेऊन बघूया आपण बिलोला जर आपण केलं तर तरीही मिळत नाही आप आपल्याला थोडासा इथे प्रॉब्लेम होतो आहे कारण हे मॉक ट्रेडिंगमुळं प्राईजेसवर खाली होत आहेत तर दहा प्राईज करून बघूया आणि ऑपॉर्च्युनिटीज तरीही आपल्याला इथे नाही मिळत आहेत थोडासा स्टॉक चेंज करून बघू ओ एन जी सीचा स्टॉक सिलेक्ट करून बघूया आणि ऑपॉर्च्युनिटीज अजूनही नाही बँक निफ्टी हे मॉक ट्रेडिंग चालू आहे त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतो मित्रांनो बँक निफ्टीमध्ये आपल्याला इथे एकशे पाच स्ट्रॅटर्जीज बघायला मिळाल्या मग अशी आपल्याला शंभर स्ट्रॅटर्जीज बघायला मिळाल्या निफ्टीमध्ये स्टॉकमध्ये आत्ता दाखवत नाही आहे पण स्टॉकमध्ये पण स्ट्रॅटर्जीज इथे मिळतात थोडंसं हे मॉक ट्रेडिंगमुळे वरखाली होतंय त्यामुळे कन्फ्युज होऊ नका की तुम्हाला असं वाटेल की स्टॉकमध्ये काय इथे स्ट्रॅटर्जीज दाखवत नाही आहेत तर काही स्टॉकमध्ये जर स्ट्रॅटर्जीज नसतील बनत तर त्या तिथे दाखवणार नाही जसं की आपण इथे बियर कॉल स्प्रेड जर घेतला आणि अनालाइस केलं तर आपल्याला बघायला मिळेल प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस फिफ्टी एट पर्सेंट प्रॉफिट अकरा हजार लॉस पंचवीस हजार एक्सपायरी आपण ठरवतोय प्रिडिक्शन असं करतो आहे की चौतीस हजार एकशे अडतीसच्या खाली होणार आहे त्यामुळे इथे आपल्याला ती प्राइस दिसते एक्सपायरी आपण नेक्स्ट वीकची पकडलेली आहे त्यामुळे इथे बारा दिवस दिसत आहेत आणि रिक्वायरमेंट ऑफ फंड तुम्हाला त्रेपन्न हजारची गरज आहे त्रेपन्न हजार असतील तर तुम्ही एका क्वांटिटीवर हा ट्रेड एक्झिक्यूट करू शकता सो अशा पद्धतीने तुम्ही आउटलुकमध्ये ज्या स्ट्रॅटर्जीज आहेत त्या शोधू शकता आणि डिफरंट डिफरंट स्टॉकवर डिफरंट डिफरंट स्ट्रॅटर्जीज तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता आणि त्याच्यामध्ये ट्रेड करू शकता सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आय होप तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित कळाला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंटमध्ये तुम्ही तुमच्या शंका विचारू शकता आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला पण जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद